सो नेक्स्ट अगेन अपन मेड कैलकुलेट के सो आता इधे मेड इज ग्रेटर दैन की वैल्यू ठीक है मग का कराए सर्च लेफ्ट साइड मजेस का है कि जर तुम्हारा जो मीड है तो ग्रेटर आल की वैल्यूपेक्षा तो तुम्हारा लेफ्टला सर्च कराएँ जर तुम्हारा मीड स्मॉल आल की वैल्यूपेक्षा तो तुम्हारा राइटला सर्च कराए मत इतने पा कंडीशन मीड इज ग्रेटर दैन की वैल्यू सो सर्च ऑन लेफ्ट साइड मत हे मीड की लेफ्ट साइड कुछ ली है इकड़ी लेफ्ट साइडला कि दोनों एलिमेंट है फोर्थ आ फिफ्थ पर मीड कैलकुलेट करा फोर पॉइंट फाइव मजे इक्वेलेंट टू फाइव फिफ्थ नंबरला कुठला एलिमेंट है 29 भेटला तुम्हाला 29 तुमची मीड वैल्यू आणि की वैल्यू इज इक्वल टू मीड वैल्यू इक्वल टू की वैल्यू मैं 29 कुठल्या पोजिशनला फाइंड आउट झाला फिफ्थ पोजिशनला आंसर काय आलं देअरफोर के इज इक्वल टू फाइव सपोज अपन एक न्यू एग्जांपल घेऊया ओके सपोज 11 5 21 3 29 17 2 43 आता मग 11 5 21 आता ह्याच्यामध्ये एक चेंजेस पहा एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन आहे तुम्हाला फाइंड द पोझिशन ऑफ 29 यूजिंग बायनरी सर्च मेथड सेम क्वेश्चन आहे 29 बट एक मायनर डिफरन्स काय याच्यामध्ये की ह्या एक्झाम्पलमध्ये जी लिस्ट आहे ती सॉर्टेड नाही आहे आणि प्रिवियस एक्झाम्पलमध्ये जी लिस्ट होती ती सॉर्टेड होती सो आवर फर्स्ट स्टेप इज सॉर्ट द लिस्ट आता फर्स्ट काय टू थ्री फाइव इलेवन सेवेन्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी नाइन आणि 43 ठीक आहे फर्स्ट काय केलं आपण ही लिस्ट सॉर्टेड केली मग सगळ्यात मेन काय की बायनरी सर्चमध्ये तुमची जी लिस्ट असते ती कशी पाहिजे तुम्हाला सॉर्टेड लिस्ट इज सॉर्टेड म्हणजेच जर असं असेल आणि तुम्हाला बायनरी सर्च परफॉर्म करायला लावलं तर ॲज इट इज एक एक्झाम्पल सॉल्व करायचं नाही जी काय लिस्ट असेल ती सॉर्ट करून घ्यायची म्हणजे असेंडिंग ऑर्डरने करून घ्यायची आणि मग एक्झाम्पल सॉल्व करायचं बायनरी सर्चमध्ये तुम्हाला जी लिस्ट लागते ती काय पाहिजे सॉर्टेड ठीक आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बायनरी सर्चमध्ये लिस्ट काय पाहिजे ऑलवेज सॉर्टेड आधीच्या एक्झाम्पलमध्ये सॉर्ट होती सो आपण घेतली नाही पण ह्या एक्झाम्पलमध्ये सॉर्टेड नाही आहे सो आपण क्लिअर आहे केलं पहिल्यांदा सॉर्ट केलं सेकंड स्टेप काय मग इथे इंडेक्स असाईन करायची आय इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 6 आणि 7 आता आपल्याला काय करायचं आहे 29 पोझिशन फाइंड आउट करायची आहे 29 पोझिशन फाइंड आउट करताना होल लिस्टमध्ये पहिल्यांदा काय करायचं मीड कॅल्क्युलेट करायचं आहे ठीक आहे की काय आलं तुमचं 29 मीड काय आला त्याचा 0 प्लस लास्ट एलिमेंटचं आहे 7 डिवाइडेड बाय टू म्हणजे 7 डिवाइडेड बाय टू 3.5 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 4 3.5 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किंवा 3 पण कन्सिडर केला तरी चालेल 5 पुढे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे 4 कन्सिडर करायचं आहे मग तो काय आला तुमचा मीड इज इक्वल टू 11 मग आता चेक करायचा आणि की काय आहे तुमची 29 आता 11 इज स्मॉल दॅन 29 म्हणजे मीड काय आहे तुमचा स्मॉलर आहे सो तुम्हाला काय करायचं आहे सर्च ऑन राईट साईड मीड जर तुमचा स्मॉल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे राईट साईडला सर्च करायचं आहे मग आता याच्या राईट साईडला कुठले एलिमेंट आहेत हे मग ते नोट डाऊन करायचे 17 21 29 आणि 43 त्याचे इंडेक्स काय आहेत 4 5 6 आणि 7 मग आता इथे परत मीड कॅल्क्युलेट करायची फर्स्ट एलिमेंटचा इंडेक्स लास्ट एलिमेंटचा इंडेक्स डिवायडेड बाय टू
अगेन काय आलं 5.5 म्हणजेच तुमचा 5 घ्यायचा अप्रॉक्सिमेटली, तो किती आला 21, म्हणजे मिड काय आला तुमचा 21, की काय आहे तुमची 29, मग आता अगेन 21 इज स्मॉलर दॅन 29, सो सर्च ऑन राईट साईड अगेन, राईट साईड काय 29, 6 आणि 7, 29 आणि 43, परत मिड कॅल्क्युलेट करायचा, काय आला 6.5 म्हणजेच 6 काय 29, मला 29 इज इक्वल टू 29, मिड इज इक्वल टू की म्हणजे एलिमेंट फाउंड ॲट 6 पोझिशन. दोन स्टेप लक्षात ठेवा की जर तुमची मिडची व्हॅल्यू स्मॉल असेल की व्हॅल्यूपेक्षा, की व्हॅल्यू म्हणजे ज्या एलिमेंटची आपल्याला पोझिशन फाईंड आउट करायची तो आपण की कन्सिडर करायचा आहे, आणि फर्स्ट इंडेक्स प्लस लास्ट इंडेक्स डिवायडेड बाय 2 आणि जे आन्सर येईल ती जी पोझिशन त्या आन्सरच्या पोझिशनचा जो एलिमेंट असेल तो झाला तुमचा मिड. मग मिड जर स्मॉल असेल की व्हॅल्यूपेक्षा तर सर्च ऑन राईट साईड, आणि मिड जर ग्रेटर असेल की व्हॅल्यूपेक्षा देन सर्च ऑन लेफ्ट साईड.